काय माहिती आहे का, आम्ही जी कामं करतो टेक्निकली आणि लोकांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याच्या सगळ्याचा दृष्टिकोन बघून करतो. आपण बघत असाल की डोंबिवली पश्चिममध्ये आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलपमेंट होत असताना ब्रिजसुद्धा पूर्णत्वास येतो आहे. आणि आपण पलावा जंक्शन जर बघितलं तर तिथे डेव्हलपमेंट आधी झाली आहे आणि पुलाचं काम आत्ता सुरू केलं आहे. तर जे वराती मागे घोडे असतात आमचं काम तसं नसतं, आमचं काम एकदम टेक्निकली साऊंड असतं. जे काम करतो आहे ते लोकांसाठी आहे, लोकांना चांगली सुविधा मिळण्यासाठी आहे. लोकांना ट्रॅफिकमध्ये दोन दोन तास अडकावं लागणार नाही. जी पलाव जंक्शनची स्थिती आहे ती मोठ्या गावमध्ये होऊ नये याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्याच्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 18 कोटी रुपये मोठा गाव ते कोपर स्टेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहेत. रिंग रूट टप्पा क्रमांक 3 साठी 570 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि जो एक रिंग रूटचं एक्सपान्शन आहे त्याच्यासाठी देखील मोठा निधी मंजूर झालेला आहे. तर या मोठ्या गावमध्ये येणारा जो रेल्वे फाटकवरचा पूल आहे त्याच्यासाठी 160 कोटी शासनाने देखील मंजूर केलेले आहेत. आणि रेल्वेवरचा जो भाग आहे त्याचं टेंडरसुद्धा झालं आहे, त्याची वर्क ऑर्डरसुद्धा झाली, त्याचं काम देखील लवकरच सुरू होईल. नाही, आज सकाळी मी एका वर्तमानपत्रात बातमी वाचली की मानकोली ब्रिज आता सुसाट तयार होईल आणि त्याच्यावरनं डोंबिवलीकर सुसाट प्रवास करतील. परंतु गेल्या 8 वर्षापासून या ब्रिजचं काम चालू आहे आणि तो ब्रिजचं काम आपण असं गृहित धरू की आता 84% झालं आहे, या एप्रिल मेपर्यंत पूर्ण पण होईल याबद्दल काही साशंकता असण्याचं कारण नाही, काम होईल त्याचं. परंतु तो काम झाल्यानंतर जी परिस्थिती ते ओढवणार आहे त्याच्या काही उपाययोजना यांनी केल्या होत्या का? जो रेल्वेचा जो क्रॉसिंग आहे, फाटक आहे, त्याच्यावर अजून ब्रिजचं आता ते बोलतात टेंडर आलेलं आहे, त्याला ॲप्रोच रोड नाही आहे, त्यामुळे तिथे भविष्यात ट्रॅफिकच होणार आहे. माझं नेहमी हेच सांगणं असतं की निवडणुका आल्या की ऐरोली ते काटेई 10 मिनिटात, कवशापासून काटेईपर्यंत 1 इंच जागा अजून भूसंपादन झालेलं नाही आहे आणि हे कसल्या बतावणे करतायत. इथला पलावाचा पूल खासदारांच्या हस्ते 2018 ओपनिंग केलं होतं, अजूनही लटकताच आहे. त्याला काय सायन्स, वेगळं काय सायन्स आहे का पुलांसाठी? दिव्याचा पूल आमचं तोही लोकसभा निवडणुकीच्या जस्ट आधी ओपनिंग केलं आदित्य ठाकरेंच्या हस्ते, पलीकडे दिवा वेस्टला जायला तिथे ॲप्रोच रोडच नाही आहे, DP रस्त्याचं काम नाही आहे, तो ब्रिज जाणार कुठे? तर माझं म्हणणं एवढंच आहे की या अशी जी कामं असतात, आता तुमचा कल्याण शिळफाटा रोड आपला, या रोडला बदलापूर जंक्शन इथे ब्रिज होता, प्रस्तावित ब्रिज होता, मानपाड्याला प्रस्तावित ब्रिज होता, खासदारांचं घर जिथे आहे तिथे सुयोग हॉटेलचे ते ब्रिज होता. आता म्हणे 1500 कोटी मेट्रोसाठी येणार, त्याचे होर्डिंग्स पण लागले, मग ती मेट्रो येत असताना या ब्रिजचं काय होणार आहे? याचं काय नियोजन आहे का परत त्या मेट्रोसाठी या रस्त्यावर ट्रॅफिक होणार आहे? त्यामुळे माझी सातत्याने मागणी हीच असते की कल्याण शिळफाटा रोड असो की असे काही प्रोजेक्ट असो, याला काही पर्याय उपलब्ध करून त्याची ॲप्रोच रोड व्यवस्थित करून त्या प्रकल्पांचा विचार केला पाहिजे. नक्की तो प्रकल्प निवडणूक आली म्हणून लोकप्रिय घोषणा करून करायची आणि मग निवडणुकीच्या तोंडावर जरा काम पोटेसारखं व्हायचं, या अनुषंगाने केलेली ती मी मागणी आहे. टीका करण्यासारखं याच्यात काही नाही आहे, मी वस्तुस्थिती मांडली, ती ज्यांना झोंबली असेल त्यांना झोंबू देत.